राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं आज ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावं तर मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी 5 एकर जागा देण्यात येईल असा निर्णय घटनापीठानं दिलाय. या निकालावर नेवाशाच्या देवगड महंत भास्कर गिरीजी महाराज यांनीही या निकालाचं स्वागत केलंय. तसेच सर्व जनतेला या निकालाचा आदर करावा आणि सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी या निकालाचं शांततेत स्वागत करून एकोपा ठेवावा असं देवगडचे महंत गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज यांनी म्हटलंय. पाहूया. हे येतुले दिवस अम्मा काही नेनवेचे श्रीरामा आता देखत असो महिमा गंभीर तुझा. आजचा सुप्रीम कोर्टाचा जो निकाल लागलेला हा ऐतिहासिक निकाल आहे. जगामध्ये या निकालाचा एक खूप चांगल्या प्रकारचा संदेश सर्वांच्यापर्यंत गेलेला आहे. हा निकाल कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नसून कुठल्या धर्माच्या विरोधात नसून हा भारतीय अस्मितेचा प्रश्न आहे. भारतीय देवता ज्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे, प्रभू रामचंद्र असतील, भगवान गोपालकृष्ण असतील, भगवान शंकर असतील, ह्या सर्व देवदेवतेच्या चरणी सर्व भारतीयांची सश्रद्धा आहे. आणि राम जन्मभूमीचा हा न्यायिक वाद एका शतकाहून अधिक वर्षापासून हा अविरतपणे चालू आहे. तसं 400 वर्षापासून ह्या राम जन्मभूमीच्या कार्याकरता सर्व साधू संत आणि भक्तगण आपापल्या परीने लढत आहेत, कुठं श्रद्धेने, कुठं विचाराने आणि कुठं समतेच्या दृष्टीने आतापर्यंत सर्व विचार करत आलेले आहेत. परंतु हा लढा अधिकाधिक वाढत गेला, गुंतागुंत वाढत गेली. परंतु आजचा जो निकाल लागलेला आहे हा अतिशय ऐतिहासिक निकाल आहे. सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा अशा प्रकारचा हा इतिहास आहे. या निकालामुळं कोणाच्याही भावनेला तडा जाण्याचं कारण नाही किंवा कोणाला कमी लेखण्याचंही कारण नाही. आपण सर्व भारतीय आहोत, भारत मातेचे सुपुत्र आहोत. भले आमचे जात धर्म पंथ भिन्न असतील, परंतु ज्या देशामध्ये आम्ही राहतो त्या देशाच्या देवतेबद्दल आमची सर्वांची सर्व भारतीयांची अस्मिता आहे. आणि ही अस्मिता सश्रद्धेने त्याचप्रमाणे आंतरिक भावनेने आतापर्यंत सर्वांनी जपलेली आहे. तर त्या श्रद्धेचं जे स्थान आहे राम जन्मभूमी, राम मंदिर त्याच ठिकाणी का व्हावं, प्रभू रामचंद्राचा अवतार त्या ठिकाणी झालेला आहे हे आतापर्यंत श्रद्धेने भावनेने सांगितलं जात होतं. परंतु न्यायिक वाद असल्यामुळं तिथं सर्वांच्या श्रद्धेला तरी फळ आलं, परंतु न्यायालयामधले जे निकाल आपल्यासमोर आलेले आहेत ते न्यायालयाच्या दृष्टीने जे जे काही त्यांच्या शब्दामध्ये त्यांनी सांगायचे ते सांगितलेलं आहे. आणि ह्या निकालामुळं सर्व भारतीयांची श्रद्धा जपल्या गेलेली आहे, भावना दृढ झालेली आहे. आणि ज्यांनी हा निकाल दिला सन्माननीय सर्व न्यायमूर्ती या सर्व न्यायमूर्तीचं आम्ही भारतीयांच्या वतीने विशेषतः आपल्या सर्व भक्त परिवारांच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो. या देशामध्ये अजूनही काही असे समाजामध्ये वेगवेगळे विचार आहेत ज्याच्यामुळं समाज हा विखुरला जातो. तर ह्या ज्या ज्या गोष्टी समाजाला घातक आहेत त्या गोष्टी सर्व नष्ट व्हाव्यात हीच आम्ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ह्या देशामध्ये राहणारे सर्व जाती धर्मातील बांधव गुण्यागोविंदाने नांदून या देशाचं आध्यात्मिक आणि सामाजिक वैभव अधिकाधिक वाढावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो, प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज जगामध्ये हा जो संदेश गेलेला आहे भारतीयांच्या अस्मितेचा, भारतीयांच्या भावनेचा, हा एक अतिशय आनंदमय प्रसंग आहे. आजचा निकाल ऐकून आम्ही खूप आनंदी झालेले आहोत. पण आनंद व्यक्त करत असताना दुसऱ्याला कधीही कुठेही दुःख होऊ नये
याची आमच्या सर्वांनीच काळजी घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये घेत राहू. आज जो सुप्रीम कोर्टा माध्यमातून सुप्रीम कोर्टातून जो निकाल आलेला आहे बाबरी मस्जिद आणि राम जन्मभूमीबाबत, त्या निकालाचा आम्ही सन्मान करतो आणि त्या निकाला संदर्भात आम्ही आमची मुस्लिम समाजातर्फे एक प्रतिक्रिया देण्यात येते आहे की हा जो निकाल लागण्यात आलेला आहे तो एकात्मेचा निकाल आहे. त्याला कोणी कोणाची हार आणि कोणाची जीत म्हणून त्याचा कोणी उल्लेख करू नये. त्याचं पूर्ण त्या निकालाचं सर्वांनी स्वागत करावं आणि शांतता पाळावी आणि समाजामध्ये काही तेढ निर्माण होईल अशी कोणतीही कारणं काढून त्या या निकालाला गाळबोट लागेल असं कृत्य कोणी करू नये अशी मी समाजाच्या वतीने सर्वांना विनंती करतो. यामुळे जे बोललं हे आम्हाला सगळं मान्य आहे. आपलं काही आणखीन मुस्लिम बांधव त्यांना विचारूया. येथील जे मौलाना आहेत, धर्मगुरू आहेत, त्यांनी या निकालाचं स्वागत केलेलं आहे आणि कुठेही अनुसूचित प्रकार घडू नये किंवा या चांगला निकाल आलेला आहे याला कोणी गालबोट लावू नये असं आव्हान त्यांनी यावेळेस मुस्लिम बांधवांना केलेलं आहे. आपल्यासोबत काही मुस्लिम बांधव आहेत, आपण त्यांना पण विचारूयात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. जे निकाल झाला सुप्रीम कोर्टाचा, जे निकाल झाला ते बरं झालं, त्याचं काय तिकडूकडं काय झालं, नगर जिल्ह्यामध्ये म्हणा कुठं महाराष्ट्रामध्ये कुठं गालबोट. बाबरे मस्जिदला सुप्रीम कोर्टाने 5 एकर जागा दिलेली आहे, ते मुसलमान समाजाने मस्जिद बांधली, तिथे बांधावं, कुठं वाद वाद घालू नये, वादविवाद करू नये, ते झालं झालं. जर आपण बघितलं तर येथील मुस्लिम बांधवांनी देखील अशी जनतेला मुस्लिम समाजाला विनंती केलेली आहे की कुठेही या निकालाला गालबोट लागू नये आणि जे काही आपल्याला 5 एकर जागा दिलेली आहे तिथं व्यवस्थित त्या मस्जिद बांधावी. कॅमेरामन मंगेश निकम, सर कमलेश गायकवाड, नेवासा.